माझं नाव दत्तात्रय साहेब तुम्हाला सर्वांचं बळीराजामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्र आजचा प्रश्न आहे एक टॉपिक आहे तुम्ही स्वतःशी इमानदार आहात का होय माझा प्रश्न आहे तुम्हाला तुम्ही स्वतःशी इमानदार आहात का एका स्टोरीतून नेहमी क्लिअर करेल तुम्हाला काय आहे ही स्टोरी आहे एका राजाची ही कथा एका राजाची आहे जो निसंतान नि असतो ज्याला मुलगा नाही किंवा मुलगी नाही आणि त्याची वय झालेलं असतं चिंतेत असतो हे प्रधान त्याला विचारतो की महाराज असं काय झालं की तुम्ही एवढे चिंतेत ता? काय काय झालं असं की तुम्ही एवढे चिंतेत आतापर्यंत मी तुम्हाला कधी एवढं चिंता हो करता बघितले नाही एवढ्या विचारात तुम्ही मग्न होता काय कारण काय आहे आम्हाला तरी सांगा जेणेकरून काही प्रॉब्लेम जर समस्या असतील राज्याच्या समस्या असतील तर आपण तो विचार करून सोडवू तर तो राजा ते महाराज त्या प्रधानाला सांगतात की चिंता जर आहेच ह्या राज्याची ह्या रयतीची मला चिंता आहे काय करावं मी माझा आज मी मला मुलगा नाही उत्तराधिकारी म्हणून मी त्याला घोषित करण्यासाठी मला मुलगा नाही किंवा मुलगी नाही की जी या राज्याला पुढे याचा कारभार सांभाळेल तर मी आता कसं काय कर करावं तर प्रधानाने सांगितलं आपण याच्यावरती एक काम करूया आपल्या मंत्रिमंडळातून कुणाला न बसवता आपण ह्याच राज्यातला एखादा असा तरुण आणि इमानदार असेल जे रयतीसाठी काम करू इच्छित असेल अशांना आपण या राज्याचा उत्तराधिकारी घोषित करू पण महाराजापुढं आणखीन एक चिंता वाढली की मग असा आपण कसं शोधणार काय आहे असं की तो आपल्या शोधेल रयतेची चिंता करेल रयतेची काळजी घेईल किंवा तो इमानदार असेल तर महाराज प्रधानाने एक म्हणित ते माझ्यावरती सोडा आणि प्रधानाने एक दवंडी दिली पूर्ण राज्यामध्ये दवंडी पिटवली की जो कोणी महाराजांनी जो पण ठेवलेला आहे तो पण जो मान्य करेल आणि जो खरा उतरेल तो ह्या राज्याचा उत्तराधिकारी घोषित केला जाईल आणि जो कोणी हा पण घेईल पण हा पुन पुन पण पूर्ण करणार नाही त्याला फासावरती लटकवला जाईल पूर्ण राज्यामध्ये दवंडी पिटवली होती पण कोणीही दोन महिने गेले तीन महिने गेले सहा महिने गेले पण कोणीही ह्या पण घ्यायला तयार नव्हतं राजा प्रधान मंत्रिमंडळ सगळे चिंतेत होते की काय करणार पुढे कसं करायचं राजा आणखीन खसत चालला होता काय पुढे कसं होणार पण याच्यामध्ये तीन असे युवक होते तीन तरुण राजाच्या तिथे आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचा हा पण मान्य आहे हा तुम्ही ठेवलेला जो विडा आहे तुमचा हा पणाचा विडा आम्ही घ्यायला तयार आहोत तर ते तिघांनीही घेतला त्याच्यामध्ये दोन मुलं आणि एक मुलगी असते एक मुलगा असतो तो एका वतनदाराचा मुलगा असतो एक असतो तो एक पाटलाचा मुलगा असतो आणि जी मुलगी असती ती शेतकऱ्याची मुलगी असती गावाची पाटील की बघणार याचा एक मुलगा एक वतनदाराचा मुलगा आणि एक शेतकऱ्याची मुलगी ही कथा नीट ऐका मित्रो कारण पूर्णपणे ऐका पूर्ण शेवटपर्यंत जर बघितली तरच तुम्हाला याचं सारं रहस्य कळेल तर ते पण देतो राजा म्हणतो ठीक आहे तुम्हाला सगळं अटीमान्य आहे ते म्हणून आम्हाला मला अटीमान्य आहे अटीमान्य झाल्या तसेच त्या राजांनी आतमध्ये गेला आणि तीन बिया आणल्या आणि तिघांनाही एक एक बी दिलं आणि त्यांना सांगितलं की हे बी लावायचं आणि याचं एक वृक्ष तयार करायचं वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या साईजच्या वेगवेगळ्या रंगाच्या तीन बिया त्याला दिल्या तिघांना दिल्या होत्या आणि याचं वृक्ष करायचं याचं झाड वाढवायचं आणि एक वर्षानंतर मला सांगा की ते झाड कसं आहे कशा पद्धतीनं वाढलं त्याचं संगोपन तुम्ही कसं केलं के सगळे आप खुश होते ते बियाणं घेऊन आपापल्या घरी गेले प्रत्येकाने वतनदाराच्या मुलांनाही लावलं त्या पाटलाच्या मुलांनीही लावलं आणि त्या शेतकऱ्याच्या मुलीनेही लावलं बघता बघता बघायला गेलं आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले महिना झाला एकही बियाणं बी उगायला तयार नव्हतं तिन्ही बी उगवलं नाही सगळे चिंतेत होते मुलं जर नाही जर झालं तर आपल्याला राजा फासावरती चढवे मग काय तर बघता बघता वतनदाराच्या मुलाने एक आयडिया लढवली तो बाहेर कुठेतरी जंगलात गेला त्याला एक चांगलं झाड दिसलं त्याने ते, ते रोपटा आणलं आणि आपल्या त्या कुंडीमध्ये लावलं आणि त्याचे संगोपन करणं सुरू केलं पाटलाच्या मुलाला माहीत झालं अरे याने असं केलं का मग आपणही तसंच करूया तो गेला त्यालाही एक चांगलं रूप त्याने बघितलं आणि त्याने आणून ते लावलं ला। त्याने हे केलं आणि हे वाढवचे होते ते दोघां त्यांनी मस्त चांगल्या प्रकारे त्याचे संगोपन करणं सुरू झालं त्यांचं काम चालू झाले आपापले प्रत्येकाने प्रत्येकाचं आपापलं काम करत होता एक वर्ष झालं आणि त्या तिघांनाही राजांना बोलवणं धाडवलं की तुम्हाला सांगितलं एक वर्षाचा टाइम पिरियड दिला होता तो टाइम पिरियड आता संपलेला आहे तुम्ही या आणि तुमचं प्रगतीपथ माझ्यासमोर ठेवा ते प्रगतीपथ समोर ठेवत आणि वतनदाराच्या मुलाने सांगितलं महाराज तुम्ही जे मला बियाणं दिलं होतं त्या बियाण्याचं मी झाड लावलं आज ते झाड एवढं मोठं झालंय इतकं मोठं झालेलं आहे इतकं मोठं झालेलं आहे की त्या झाडाच्या बियामधून त्या झाडाचे जे फळं आहेत ते फळं आपण पूर्ण मी माझ्या पूर्ण गावाला जर वाट वाटले तरीही कमी पडतील इतके त्याला फळं लागलेली आहेत राजाला आनंद होतो राजा म्हणतो खूप आनंदाची गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे पाटलाच्या मुलाला विचारायला गेलं पाटलाचा मुलगा म्हणतो महाराज मी जे झाड तुम्ही मला जे बियाणं दिलं ते फुलाच्या जा झाडाचं होतं आणि ते आज इतकं मोठं झालं इतकं फुलांनी बहरलं इतकं फुलांनी बहरलं की आपलं अर्धं राज्य त्या फुलाच्या हार आपण जर त्या फुलांचे हार करून जर आपल्या पूर्ण अर्ध्या राज्याला आपण सजवू शकतो एवढे फुलं झालेले आहेत त्याला आलेले आहेत राजा आणखीन एक स्मित हास्य देतो आणि म्हणतो की आनंदाची गोष्ट आहे पण मित्र त्या मुलीकडे ज्यावेळेस राजा जातो तर त्या मुलीचा चेहरा हा नर्वसलेला असतो ती चिंतेत असते तिला ती नाराज असते आणि खाल, मा, मान खाली घालून उभी असते राजा तिला विचारतो की काय झालं तुझं काय झालं तू काय चिंतेत आहे तर ती म्हणते महाराज माफ करा तुम्ही जे मला बियाणं दिलं होतं मी म्हणत नाही की ते बियाणं खराब होतं पण काही कारणाने माझ्या कळणं चुकीच्या पद्धतीने मी ते लावलं असेल कदाचित मी संगोपन करू शकले नाही त्यामुळे त्या झाडाला झाड जाड़ उगलंच नाही आणि झाड उगलं नसल्यामुळे मी त्या झाडाचं काहीच करू शकले नाही त्यामुळे मला माफ करा मी तुमचं पण पूर्ण करू शकले नाही तुम्ही द्याल ते शिक्षा मी भोगायला तयार आहे राजा चिंतेत पडला त्या दोन मुलांना वाटलं की आपला एक कॉम्प्युटेटर तर संपला आता आपण दोघंच आहोत दोघांपैकी एक तर होणारच एक मुलगी याच्यातली हरली राजाने विचार केला राजा आतमध्ये के गेला आणि राजाने त्यांना सांगितलं की मी बाहेर आला आणि बोलला की ह्या राज्याचा जो उत्तराधिकारी घोषित करण्याची वेळ आलेली आहे आणि जो उत्तराधिकारी आहे ती आहे एक शेतकऱ्याची ती मुलगी प्रश्न पडला असेल मित्र की असं काय झालं यांनी तर झाडं लावली होती त्या मुलीचं झाडही चोगलं नव्हतं तरीही का शेतकऱ्याच्या मुलगीला का त्यांनी हे दिलं असेल उत्तराधिकारी घोषित केलं त्या दोघांनाही तोच प्रश्न पडला होता असा जो तुम्हाला आत्ता पडला पण तो प्रश्नाचं उत्तर राजाने दिलं कारण मी जे तुम्हाला बियाणं दिलं होतं ते बियाणं नसून एक दगडाचे खडे होते ते एक महिना एक वर्ष काय शंभर वर्षही जर तुम्ही मातीत ठेवलं असतं त्याच्यातून अंकुर ते बीज अंकुरतच नव्हतं कारण की ते दगडाचे खडे होते त्यामुळे तुम्ही चुकीच्या पद्धतीने तुम्हाला फक्त स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्ही चुकीचा मार्ग निवडला स्वतःचा इमानदार नव्हता म्हणून तुम्ही फक्त ते झाडं लावले आणि आज इथे खोटं बोललं या मुलीने तिच्याकडनं झाड उगलं नाही कारण की ते अंकुरित होणार नव्हतं तिने इमानदारीने जे सांगितलं की जे आहे ते सत्य परिस्थिती समोर सांगितली म्हणून या मुलीला आज राज्याचा उत्तराधिकारी घोषित करतोय आणि तुम्हा दोघांना फाशीची शिक्षा देतोय मित्र सांगायचं तात्पर्य एकच संकट कितीही येऊ द्या काही येऊ हो द्या कितीही अडचणी येऊ द्या एकच करा स्वतःशी इमानदार राहा शॉर्टकट निवडू नका दुसऱ्यांसाठी सिद्ध स्वतःला सिद्ध करा दुसऱ्यासाठी सिद्ध करू नका तर स्वतःसाठी सिद्ध व्हा एवढंच सांगेल भेटूया असं एका नवीन कथेसोबत तोपर्यंत तो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक तर नक्कीच करा पण शेअर पण करा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मेलायकॉनला हिट करा भेटूया असंच एका नवीन कथेसोबत तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान